हे सगळं असं घडलंय पूर्णाची. तू मंदिरात गेलीस म्हणून तर तुला प्रतिमा भेटली. तुला प्रतिमा भेटावी अशीच देवी आईची इच्छा होती, म्हणून तर तिने तुला मंदिरात बोलावून घेतलं. सॅलीन ऍक्च्युअली मला सांगितलं होतं आधी की तिला प्रतिमा त्या अलिबाग मध्ये दिसली होती, पण मीच तिच्यावर विश्वास नाही ठेवला तेव्हा. पण अर्जुन मला एक कळत नाहीये, तू तर अलिबागला क्लायंट मीटिंग साठी गेला होतास ना, आणि सायली तर कुसुम त्यांच्या घरी गेली होती, मग सायली तुला अलिबागला कशी काय भेटली? ते मामा नाही म्हणजे सायली कुसुमताई कडेच गेली होती, तिथेच होती ती. पण मग झालं असं की तेव्हा अर्जुन मी म्हणाले ना, ते संकेतच सगळे देवी आईच्या मनात असेल ना, तर माणूस आता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचतो. पण नवरा ज्या शहरात आहे त्या ठिकाणी बायकोने जाणं कितीस कठीण आहे. हो करेक्ट, असंच घडलं होतं मामा. पूर्णाई अर्जुन सिमरत रविराज खरं झालं तुम्ही आला. काय झालं पूर्णाई, तुमच्या डोळ्यात पाणी काय? हो ना, अर्जुनने एवढं तातडीनं बोलवून घेतलं, आम्हाला काय झालंय काही कळलंच नाही. इतकी वर्ष आपण ज्या चमत्काराची वाट बघत होतो ना, तो चमत्कार घडलाय. चमत्कार? मेलो ठार मेलो आपण. मला रोज जसा भास होतो तसा हा देखील एखादा भासच आहे का? मला प्रतिमा तू रोज प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी दिसत असतेस. आज या वेशामध्ये या रूपात माझ्या समोर तूच उभी आहेस का?